नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार ज्यांच्या हस्ते या पतसंस्थेचं उद्घाटन संपन्न झालं ते आमदार आदरणीय अतुल शेठ बेंके ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि आशीर्वादानं या पतसंस्थेची आज मुहूर्तमेढ रोवली जाते. ते गुरुवर्य श्री हरिभक्तिपरायण शिवनिर्भूषण राजाराम महाराज जाधव, महंत श्री हरिभक्तिपरायण जयराज बाबा, श्री हरिभक्तिपरायण निवृत्ती महाराज जगदाळे, श्री हरिभक्तिपरायण तुकाराम बुवा डावखर, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे सन्माननीय पांडुरंगरावजी पवार, जैन पतसंस्थेचे चेअरमन गुलाब शेठ नेरकर, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सन्माननीय पाटील साहेब, साईकृपा पतसंस्थेचे सन्माननीय वसंत अण्णा, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी चेअरमन विद्यमान संचालक बाळासाहेबजी खिलारी, सन्माननीय अशोकअण्णा घोडके, आमचे सहकारी आणि बाजार समितीचे संचालक भास्कर शेठ गाडगे, आमचे दुसरे सहकारी आणि बाजार समितीचे संचालक एन एम काळेसाहेब, मोहनजी मटाले, स्वामी समर्थ पतसंस्थेचे चेअरमन विजूभाऊ, आपल्या पतसंस्थेचे चेअरमन आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही पतसंस्था उभी राहिली ती युवा नेते वैभवजी काळे, आदरणीय काळेताई, व्हाईस चेअरमन दिरकरदादा काळे, या पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ समोर उपस्थित असलेले, या पतसंस्थेच्या कार्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले पंचक्रोशीतून आलेले सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, सर्व सहकारी पतसंस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, परिसरातून उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, प्रथमतः आपल्या सगळ्यांना या गणेशोत्सवाच्या निमित्तानं मनापासूनचे शुभेच्छा देतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 16,000 अधिक पतसंस्थांचं जाळं आहे, 500 अधिक नागरी सहकारी बँका आहेत आणि 7,000 अधिक नोकरांच्या सहकारी संस्था आहेत. महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला जर कुणी गती प्राप्त करून दिली असेल ते आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे जनक, एक द्रष्ट नेतृत्व वैकुंठवासी महाराष्ट्र राज्याचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब, वसंतदादा पाटील साहेब या मंडळींनी जुन्या काळामध्ये लक्षात घेतलं की आपल्या ग्रामीण भागामध्ये लोकांकडे 7-12 शेती आहे, परंतु लोकांना जर कर्ज हवा असेल तर नॅशनलाइज बँका प्रचंड अडचणी आणतात, मोठ्या मोठ्या फाईल्स तयार कराव्या लागतात आणि त्याच्यातूनही तुटपुंज कर्ज मिळतं. या सगळ्याची जाणीव ठेवून आपल्या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं देशातील सर्वाधिक पतसंस्थांची स्थापना झाली. आणि मगाशी गुलाब शेठ नेरकर यांनी सांगितलं की पतसंस्थेच्या माध्यमातून तुमची पत त्या संचालक मंडळाला माहीत असते, चेअरमनला माहीत असते, तुमची गरज किती आणि तुमची परतफेडीची पत किती आहे हे देखील त्या संचालक मंडळाला, चेअरमनला माहीत असतं. आणि अलीकडच्या काळामध्ये तर अतुल शेठ, आपण सकाळी एका कार्यक्रमाला पवारसाहेब आपण सारेजण होतो, आज आपल्या तालुक्यातली शिक्षकांची जी पतसंस्था आहे तिचा शतक महोत्सव होता, 100 त्या पतसंस्थेला सुरू, त्या पतसंस्थेच्या स्थापनेला झाले. याचा अर्थ सहकार केवळ देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाही तर आपल्या देशामध्ये 1923 सालापासून पतसंस्थांचं जाळं निर्माण करण्याचं काम आपल्या तत्कालीन जे का कुणी पुढारी गाव कारभारी असतील त्या सगळ्यांनी केलेलं आहे. पतसंस्था चालवत असताना राजकीय माणसांना, अतुल शेठ तुम्हालाही अनुभव असेल, प्रचंड अडचणी येतात. आता वैभव शेट्टी मला वाटतं तालुक्याचा विचार करून तालुक्यातील सगळ्या भागातून लोकांना या ठिकाणी संचालक म्हणून घेतलंय. खरं तर अलीकडच्या काळामध्ये पतसंस्था खूप मोठ्या प्रमाणात आपल्याही भागामध्ये वाढत चालल्या आहेत. छोट्या छोट्या गावांमध्ये 1-1, 2-2, 3-3 पतसंस्था वाढत चाललेल्या आहेत. याचा अर्थ सरळ आहे की लोकांकडे बऱ्यापैकी अतुल शेठ पैशाची खिशामध्ये पैसा बऱ्यापैकी येतोय आणि त्याचीच कारण आहे की छोट्या छोट्या गावांमध्ये महाराज पतसंस्था 2-2, 3-3 असल्या तरी तिथल्या ठेवींची जर आकडेवारी आपण पाहिली तर निश्चितपणाने खूप चांगली आहे. त्याचं कारणही असं आहे की आपल्या ग्रामीण भागामध्ये आजही लोक शेतीला जोडधंदा म्हणून अनेक वेगवेगळे व्यवसाय करतात, त्या माध्यमातून दूध धंद्याच्या माध्यमातून इतर छोट्या मोठ्या उद्योगांच्या माध्यमातून एक चांगली अर्थव्यवस्था निर्माण करण्याचं काम या पतसंस्थांच्या माध्यमातून होते. वैभव शेठ, आता आपण संस्था स्थापन करतोय, कर्ज खरं तर साबीरबाईंनी खूप चांगलं सांगितलं होतं, मला ते अजूनही माझ्या डोक्यात आहे, कर्ज देताना आईच्या मायेनं द्या,
पण वसूल करताना बापाचा धाक नाही दाखवला तर पतसंस्था अडचणीत आल्याशिवाय राहत नाही. आपल्या परिसरामध्ये देखील अनेक पतसंस्था, अनेक नाही पण काही पतसंस्था आर्थिक अडचणीमध्ये आलेल्या आहेत आणि त्याचं कारणही तसंच आहे. एखाद्या मित्राला आपण कर्ज दिलं आणि त्याच्या अचानकपणाने जर परिस्थिती खालावली, आर्थिक स्थिती, आणि मग तो भरत नाही आणि मग तिथं आपलं वितुष्टी यायला, मग आम्ही का पळून जातो का, आम्ही का भरणार नाही का, मग तारण ते घेतले आणि तुम्हाला करायचंय काय, करायचं काय करते करा, अशा प्रकारचे अनुभव आपल्या सगळ्यांना. त्याच्यामुळं त्या माणसाची पत परतफेडीचं त्याचं साधन या सगळ्या गोष्टी बघून खरं तर आपल्याला पतसंस्थेच्या माध्यमातून व्यवहार करणं गरजेचं आहे. मी अधिक बोलून आपला वेळ घेणार नाही. आदरणीय अतुल शेठ बाबा हे सगळेजण आपल्या या पतसंस्थेला शुभेच्छा देतील. गणेशोत्सव सुरू आहे. अतुल शेठ आमच्याकडे या परिसरामध्ये थोड्या गावांमध्ये बऱ्यापैकी पाऊस नाही आहे, तेवढं काय करता आलं तर बघा. शेवटी मागच्या 4-5 दिवसापासून जरा बरं आहे आपल्याकडं, नाही तर अत्यंत वाईट परिस्थिती होती. आमच्या पठरावरच्या सरपंच ताई आल्या, म्हणजे जनावरांना खाद्य देखील आपल्या खालच्या भागातून द्यावं लागत होतं. गणपती बाप्पाकडे आपण सारेजण एकच प्रार्थना करूयात. पावसाळ्यातला हा शेवटचा महिना मला वाटतं, सप्टेंबर म्हणजे पावसाळ्यातला आपला शेवटचा महिना. आता मला असं वाटायला लागले बाबा आता सगळं ऋतूचक्रच बदलले. पावसाळ्यात पाऊस होत नाही, हिवाळ्यात थंडी लागत नाही आणि उन्हाळ्यात पाऊस होतोय. सगळा गोंधळ निर्माण झालाय, म्हणजे आता सगळीकडेच गोंधळ निर्माण झालाय. त्याच्यामुळं पावसाने पण काहीतरी मनावर घेतलेलं दिसतंय. तो म्हणतो मी तरी का वेळेत येऊ, त्यामुळे आता त्यांनी सुरुवात केली. आमच्या द्राक्षबाग आहे तर अडचणीत येतात. आता छाटण्या सुरू झाल्यात, काहींचं फ्लावरिंग यायला लागले. बाळासाहेब आता प्रचंड अडचण शेतकऱ्यांचीच आहे. या सगळ्या गोंधळामध्ये शेवटी अडचणीत येतो तो शेतकरी येतो. आणि म्हणून शेतकऱ्यांनी पतपेढीचं कर्ज घेतलं तर मगाशी गुलाब शेठ आपण खूप चांगला मुद्दा मांडला. सकाळी आपण कार्यक्रमाला असताना मला माहीत नाही पण शिक्षक पतसंस्था आपली 10% कर्ज घेते आणि 8.10% लोकांना वाटते, म्हणजे जवळजवळ 2.25% घाटा सहन करून पवारसाहेब ती पतसंस्था त्या ठिकाणी लोकांना त्यांच्या लोकांनाही कर्ज देत असते. पण ती शिक्षक पतसंस्था आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांना वसुलीची 100% हमी आहे, तसं शेतीमध्ये अवघड आहे. आणि गुलाब शेठ तुम्ही खूप चांगला मुद्दा सांगितला, कदाचित ते कर्ज घेणाऱ्याला माहीत नसतं. कायदा, सहकार कायदा हे सांगतो, दर महिन्याला तुम्ही हप्ता भरला पाहिजे. चेअरमन आहेत आता दोन्ही पण समोर बसले, संभाजी शेटे आहेत. दर महिन्याला हप्ता भरला नाही, 3 महिने जर हप्ता तुमचा थकला, हप्ता आधी व्याज 3 महिन्याचं ते तुमच्या मुदलात येत असतं आणि त्याच्यावरती मग परत व्याज लागत असते, हे लोकांना माहीत नसतं. त्याला आपण कंपाऊंड व्याज म्हणतो. हे आता लोकांना वैभव शेठ आपण सगळ्यांनी समजून सांगत चला, म्हणजे त्याच्यामुळं दर महिन्याला हप्ता भरण्याची लोकांची प्रवृत्ती सुरू होते. आता आपल्या सगळ्यांना एकच माहिती आहे, सोसायटी जूनला भरली का परत जूनलाच रिन्यू करायची, भानगडीतच पडायचं नाही. ते इथं पतसंस्थेमध्ये चालत नाही हा व्यवहार. लोकांना त्याची जाणीव करून देऊन लोकांना देखील चांगल्या व्यवहाराची आपण सगळेजण नक्कीच सवय लावूयात. आता सगळे राजकारणी मंडळी म्हणजे अजितदादा असतील, मोदी साहेब असतील, म्हणतात की आपली अर्थव्यवस्था काय 5 ट्रिलियनच्या पुढे जायची. आता ते आम्हाला माहीत नाही ते काय व्हायचं ते हो द्या, पण आमच्या खिशामध्ये पैसा हो द्या आणि लोकांचं कल्याण हो द्या, हीच गणपती बाप्पाच्या चरणी आपण सारेजण प्रार्थना करूयात. मी उपस्थित आपल्या साऱ्यांच्या वतीनं, शिवसेना परिवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं, आदरणीय भास्कर शेटे, एन एम काळे, आता अतुल शेठ, पांडुरंगजी पवार साहेब म्हणले की आज तुमची मेजॉरिटी आहे. आमची मेजॉरिटी आहे पण आमचे कॅप्टन इथं नाहीत, ही आमची पण तुम्ही कॅप्टनचे कॅप्टन आहे अतुल शेठ. पण या सगळ्या याच्यामध्ये राजकारणाच्या गोष्टी बाजूला ठेवून एकदा निवडणुका झाल्यानंतर आपण सगळ्यांनी या तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाकरता आपण सारेजण एकत्र येऊन काम करत असतो आणि तेच चांगलं उदाहरण या पतसंस्थेच्या माध्यमातून पुढे जाऊ द्यात असं मला वाटतंय. कारण आता आमच्या संचालक डोंगरे आमच्या पॅनलमधून होते, तुम्ही जरी कॅप्टन असले तर आमच्या पॅनलमधून आमचे डोंगरे उभे होते आणि आत आमच्या वैभव शेठ मी त्यांना बरोबर घेतलेलं आहे, म्हणजे असं काय म्हणायचं कारण नाही. तुमच्या टीम मध्ये येऊन तुमच्या मताप्रमाणे लोकांच्या हिताचं काम करायचं. आपल्याला कुणीतरी चांगला विरोधक पाहिजे. मी तुमच्या टीम मध्ये मला आलो असतो तर तुम्ही म्हणले असते बस का बस आणि उठका उठ, ते माऊलीला सहन नाही होत. मी लोकांच्या प्रश्नासाठी लढणारा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे लोकांनाही तेच अपेक्षित होतं. असू द्यात, राजकारणाच्या गोष्टी पलीकडं.
पण एक सहकाराचं चांगलं जाळं या परिसरामध्ये उभं राहते. काही जाचकाटी आहेत पवार साहेबांनी अतुल शेट्टी सकाळीच आम्ही सगळ्यांनी आदरणीय वळसे पाटील साहेब जे सहकार मंत्री आहेत त्यांच्यापुढे पतसंस्थांच्या काम करताना काय अडचणी येतात त्याचे देखील आम्ही प्रश्न त्यांच्यापुढे मांडलेत आणि त्या कामी ते देखील निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चित सहकार्य करतील. मी उपस्थित आपल्या साऱ्यांच्या वतीनं या लोकनेते पतसंस्थे मला खरं तर पांडू शेटची जाणीवपूर्वक आठवण होते. पांडुरंग शेठ बाबूराव काळे लोकनेते हे असं व्यक्तिमत्व होतं म्हणजे मला माहित नाही पण राजकारण त्यांनी कधीच नाही केलं. माझ्यावर प्रचंड जीव होता. ते अजितदादांचे खूप चाहते होते, पवारसाहेबांचे खूप चाहते होते, वल्लभ बेनके साहेबांचे खूप चाहते होते. पण त्यांनी आधी असा कोणत्याही माणसाचा कधीच दुश्वास केला नाही. मला आठवतंय साळवाडीमध्ये मला वाटतं पंढरी होती म्हणजे अखंड हरनाम यज्ञाचं 50 काहीतरी वर्ष होतं मला वाटतं आणि शिवाजीदादा आणि आम्ही सगळेजण त्या कार्यक्रमाला गेलो. हट्टच धरून बसले, मला बाकीचं माहीत नाही. तुम्ही घरीच यायचं, तिथून कीर्तन संपल्यावर आम्हाला घरी येऊन नाश्ता पाणी सगळं करून दिलं. म्हणजे एक माणसातला माणूस होता. आज निश्चितपणानं जाणीवपूर्वक त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांची चिरंत आठवण चिरंतन राहावी म्हणून वैभव शेठ सगळं संचालक मंडळ ताई आपण सगळ्यांनी एक चांगला निर्णय केला आणि आदरणीय पांडुरंग शेठ बाबूराव काळे ज्यांना सगळेच जण आपण लोकनेते म्हणून म्हणायचो त्यांच्या नावाने या पतसंस्थेची स्थापना केली. निश्चितपणानं ही देखील अभिमानाची आणि शेठला समाधान वाटावे अशा प्रकारची गोष्ट आहे. पुन्हा एकदा या लोकनेते पतसंस्थेला मी उपस्थित आपल्या साऱ्यांच्या वतीनं मनापासूनच्या शुभेच्छा देतो. गणेशोत्सवाच्या देखील मनापासून शुभेच्छा देतो. जुन्नरला गणपती बाप्पाचं 6 दर्शन सुरू ठेवलं सुरू करायचं त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. जय गुरुदेव. धन्यवाद बावली साहेब.